नमस्कार मंडळी, मी पूजा, वेलकम बॅक टू माय चॅनल। ब्रा ही प्रत्येक लेडीसाठी खूप अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त अशी वस्तू असते, पण बऱ्याचदा दुकानात जाऊन ब्रा विकत घेण्यासाठी काही लेडीज असतात त्या लाजतात, आणि मग कोण आपल्यासाठी कोणत्या आकाराची ब्रा योग्य असेल याचा नीट विचारही करत नाहीत, आणि जे विकत घेतलं आहे तेच आपल्यासाठी योग्य असं समजून त्या यूज करत असतात। जे विकत घेतलं तेच आपल्यासाठी योग्य आहे असं त्या विचार करत असतात। साधारणतः 10 पैकी 8 ज्या लेडीज आहेत त्या चुकीच्या आकाराचा ब्रा यूज करतात। काय होतं, त्यामुळे तुमच्या स्तनांचा आकार बिघडतो। त्यासाठी योग्य वेळी योग्य आकाराचा आणि योग्य कप साईज असलेला ब्रा निवडणं गरजेचं असतं। त्यासाठीच आज आपण बघणार आहोत की योग्य आकाराची ब्रा कशी निवडायची। याचबरोबर मी काही ब्राच्या सिरीजसुद्धा करणार आहे, कारण एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला सगळ्या विषयांवर किंवा सगळ्या टॉपिकवर बोलता येत नाही, कारण खूप मोठा व्हिडिओ होतो। त्यामुळे मी ब्रा संबंधित ज्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला महत्त्वाच्या आहेत त्या मी छोट्या छोट्या व्हिडिओजमधून तुम्हाला त्या शेअर करणार आहे। हा आपला पहिला पार्ट आहे, योग्य आकाराची ब्रा कशी निवडायची। पहिली जी आपली टीप आहे ती म्हणजे ब्राचा आकार मोजण्याची योग्य पद्धत। तुम्ही योग्य आकाराची ब्रा जर घातली नाही तर त्यामुळे तुमचा लुक तर खराब होतोच, पण त्याचबरोबर तुमच्या हेल्थवर, तुमच्या आरोग्यावर सुद्धा त्याचा वाईट परिणाम होतो। आपल्या ब्राचा नक्की आकार कोणता हे जाणून घेण्यापूर्वी 32B, 28C आणि 34A या आकारांचा नक्की काय अर्थ होतो ते आपण बघूयात। आधी 28, 30, 32 आणि 34 हे बँड साईज आहेत, म्हणजेच आपल्या स्तनांच्या खालच्या पट्टीचा जो खालची जी बँड साईज आहे त्याचा तो नंबर असतो 28, 30, 32, 34, म्हणजेच खालच्या भागांचा आकार। आणि ABCD हा स्तनांचा आकार आहे, ज्याला की आपण कप साईजसुद्धा म्हणतो। यामध्ये ए जो आहे तो छोटा आणि डी जो आहे तो मोठा समजतात। तर आपल्याला बँड साईज तर कळली, तर आता आपण दुसरा जो टॉपिक आहे तो बघूयात की ब्राची बँड साईज कशी मोजायची। ते तुमची बँड साईज मोजण्यासाठी एक मेजरिंग टेप घ्या आणि तो आपल्या ब्राच्या खालच्या भागाला गुंडाळा, जिथे आपला ब्रा कप संपतो त्याच्या खाली आपला जो मेजरिंग टेप आहे तो गुंडाळा रॅप करा, म्हणजे तुम्हाला कळलं असेल की आपला ब्राच्या खालचा भाग। तर मेजरिंग टेप जी आहे ती परफेक्ट असायला हवी आणि ती मागच्या साईडला फोल्ड वगैरे झालेली नसावी। तर मेजरिंग टेप रॅप केल्यानंतर जो नंबर येईल तो नंबर आणि त्याच्यामध्ये आणखी एक नंबर ॲड केल्यावर जो नंबर होतो ती आहे तुमची बँड साईज। तर अशा प्रकारे तुम्हाला योग्य बँड साईज मिळेल तुमचा। फॉर एक्झाम्पल बघूयात आपण की तुम्हाला जर विषम संख्या आली, जर तुमचा बँड साईज आला 31, तर त्यामध्ये आणखी एक ॲड करा, तर 31 + 1 होतो 32 नंबर आपला, 32 नंबर। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमची बँड साईज मिळते। तुमचा जो नंबर येईल त्यामध्ये तुम्ही आणखी एक नंबर त्यात ॲड करायचा आणि जो काही नंबर येईल तो तुमचा योग्य बँड साईज असेल। पण तुम्ही हे मेजरमेंट केव्हा घ्यायचं, जेव्हा तुमचे पिरियड्स चालू नसतील तेव्हा। तुमच्या पिरियडमध्ये तुम्ही हे माप घेऊ शकत नाही किंवा घेऊ नका। हे माप घेताना एकदम ताठ उभं न राहता थोडंसं वाकून, हॉरिझॉन्टली वाकून थोडंसं तुम्ही तुमचं हे माप घेऊ शकता। अगदी ताट उभं राहून जर घेतलं तर तुम्हाला परफेक्ट तुमचा साईज मिळणार नाही। तर हे तर बघितलं आपण की ब्राची बँड साईज कशी मोजायची, आता आपण तिसरं बघूयात की ब्राची कप साईज कशी मोजायची। बँड साईज मोजल्यानंतर आता त्याच टेपने तुम्ही तुमची कप साईज मोजा। त्यासाठी तुमचा जो टेप आहे तो स्तनांवर ठेवून चारही बाजूने व्यवस्थित माप घ्या त्याचं। मेजरिंग टेप जो आहे तो अगदी घट्ट पकडू नका, तर व्यवस्थित तो पकडा, अगदी सरळ पकडा, जास्त घट्ट पकडू नका। आपल्या कपचा आकार जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्तनांचा आकार आणि तुमची बँड साईज ही वेगळी करावी लागेल। तर आपण फॉर एक्झाम्पल बघूयात की जर तुमच्या स्तनांचा आकार असेल 32 आणि तुमची बँड साईज असेल 31, तर या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो 1 इंच असेल, म्हणजेच तुमच्या कपचा आकार, तुमची कप साईज असेल A। याचप्रमाणे जर हे अंतर 2 इंच असेल तर तुमची कप साईज होईल B, 3 इंच असेल तर तुमची कप साईज होईल C, आणि जर 4 इंच जर असेल तर तुमची कप साईज होईल D। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ब्राची कप साईज मोजू शकता आणि मग तुम्हाला परफेक्ट योग्य आकाराची ब्रा तुम्हाला घेता येईल। तर हे तर झाले आपले टिप्स।
ब्रा साइज योग्य ब्रा साइज कशी निवडावी यासाठी ह्या टिप्स होत्या. तर त्याचबरोबर बऱ्याच लेडीजना हा प्रश्न पडतो की रात्री झोपताना ब्रा घालावी का घालू नये. जो तुम्हाला जर झोपताना ब्रा घालून झोपणं त्रासदायक वाटत नसेल तर तुम्ही ब्रा घालून झोपू शकता. पण तज्ज्ञांच्या मतानुसार त्यांच्या अनुसार ब्रा घालून झोपणं हे तुमच्या शरीराच्या दृष्टीनं खूप वाईट आहे. त्यामुळे तुमच्या शरीराचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कॅन्सर होण्याचे धोकेसुद्धा असतात. त्यामुळे शक्यतो झोपताना ब्रा न घालणं योग्य ठरेल. पण तरी देखील तुम्हाला जर ब्रा घालायचीच असेल तर मग तुम्ही रात्री झोपताना सैलसर ब्रा घाला, जेणेकरून तुम्हाला स्वतःला कम्फर्टेबल होईल. आणखी एक म्हणजे ज्यांचे स्तन आकाराने खूपच मोठे असतात त्यांनी शक्यतो ब्रा घालूनच झोपावं, नाहीतर मग त्यांचे स्तन हे सैल पडण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांनी शक्यतो ब्रा घालूनच झोपावं. या तर काही गोष्टी होत्या ज्या बऱ्याच लेडीजसाठी महत्त्वाच्या ठरतील आणि तुम्हाला योग्य प्रकारे तुमची ब्रा चूज करता येईल. याच्या पुढचा जो व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण बघूयात की ब्रा शॉपिंग टिप्स आणि योग्य आकाराची ब्रा घालण्याचे फायदे. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आवडला असेल, आणि आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत राहील. तोपर्यंत हसत राहा. धन्यवाद.